नमस्कार, आहार रस मध्ये तुमचं स्वागत आहे। आहार रसच्या आहार विहार ट्रॅव्हल व्लॉग सीरीज मध्ये आज आपण नाशिक मधल्या एक मिसळ सेंटरला भेट देत आहोत। अनुजा यांचे गावरान कोळसा भट्टी मिसळ रेस्टॉरंट इथे आज आपण आलो आहोत। पण त्याआधी आहार रस चॅनलला लाईक करा, खाली दिलेल्या बटनवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा। तसेच आमचे व्हिडिओज तुम्ही शेअर सुद्धा करा तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्स सोबत। चला तर मग संपूर्ण माहिती बघूया ह्या रेस्टॉरंटची। ही अशी ही आगळी वेगळी एक मिसळचा प्रकार आज आपण ट्राय करत आहोत। सो हे रेस्टॉरंट आहे भोसला मिलिटरी स्कूलपासून तुम्ही जर सरळ गेला तर अगदी 2-3 मिनिटांवरतीच आहे ते। समर्थ नगरमध्ये नाशिकमध्ये हे रेस्टॉरंट आहे। हायवेला लागूनच हे रेस्टॉरंट असल्याने तुम्ही तुमची 4-व्हीलर 2-व्हीलर रेस्टॉरंटच्या बाहेर पार्क करू शकता। आपण पोहोचलोच आहो रेस्टॉरंटला। सुरेख आहे ॲम्बियन्स तुम्हाला इथे दिसतं आहे। बाहेर पण सिटिंग अरेंजमेंट अवेलेबल आहे। तसेच आतमध्ये तुम्हाला दिसत आहे की 2 फ्लोअर्स दिसत आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चूज करू शकता तुम्हाला कुठे बसून मिसळचा आस्वाद घ्यायचा असेल तसं। सुरेख असे हे वुडनचे टेबल त्यांनी इथे दिले आहेत। त्यांचा टायमिंग आहे 8 AM to 9 PM। हे बाहेर बसण्यासाठी त्यांनी कव्हर्ड केलेलं आहे बघा, आणि खाली टेबल्स आहेत, वुडन टेबल्स आहेत सुरेख असे। हॅपनिंग असे ॲम्बियन्स आहे आणि एक आगळा वेगळा प्रकार आज आपण ट्राय करत आहोत मिसळचा। मेन्यू कार्डनुसार मिसळपाव 100 रुपीज, रस्सावडा 100 रुपीज, मँगो मस्तानी 100 रुपीज ऑलमोस्ट। आणि अजून बरंच काही काही आहे मेन्यू कार्डमध्ये, तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच ऑर्डर करा आणि जरूर भेट द्या ह्या रेस्टॉरंटला। सुरेख अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वेटिंग पिरियड नव्हता। सर्व्हिस पण अतिशय चांगली होती। इथे आम्ही रस्सावडा ऑर्डर केलेला, रस्सावडासोबत दही, कांदा, लिंबू, एक छोटंसं स्वीट आम्हाला आलेलं पापड आणि 2 पाव। तर मिसळ जी आहे आपली युनिक इथे कोळसा भट्टी मिसळ, त्यामध्ये फ्रेंच फ्राईज होते, छोटं स्वीट होतं, दही, 2 पाव, 1 पापड असं सर्व त्यांनी कॉम्बो आम्हाला दिलेलं। आणि अशा प्रकारे ही मिसळ येते। मध्ये तुम्हाला दिसत आहे की छान असा गरम गरम कोळशात ते स्टीम केलेली आहे मिसळ बघा। आणि आपण असं झाकण उघडून बघतो तर सुरेख असे फ्युम्स बाहेर येतात कोळशाचे, आणि मग त्या फ्युम्समधली टेस्ट आपल्याला मिसळमध्ये येते। मिसळची चव पण अतिशय सुरेख आहे। दही आणि छोटंसं स्वीट दिलेलं त्यांनी इथे। आम्हाला स्वीटमध्ये बर्फी मिळाली होती, आय गेस ती मुगाच्या डाळीची बर्फी होती, अतिशय सुरेख। आणि हे बघा मिसळमध्ये तुम्ही बघताच आहात की असं हे कोळसा ठेवून त्यांनी मिसळला स्टीम केलेलं होतं, फ्युमिगेट केलेलं होतं छान। आणि ते छोटंसं दही त्यांनी दिलेलं, प्रोव्हाइड केलेलं, सोबत कांदा आणि लिंबू पण होता। मिसळची टेस्ट पण अतिशय सुरेख आहे। थोडी स्पायसी आहे पण चांगले तुम्ही म्हणजे सहन करू शकाल अशी टेस्ट आहे। आणि आता कोळसा ते काढून घेतात आणि वरून मग आपल्याला
रस्सा देतात ते मिसळवर टाकून. सो अशा प्रकारे ही मिसळ सर्व्ह केली जाते इथे. कोळसा भट्टी मिसळ तुम्हाला दिसतच आहे बघा, कांदा, लिंबू, फ्रेंच फ्राईज इथे त्यांनी त्यासोबत दिलेल्या, पापड होते, दोन पापड दिलेले त्यांनी इथे, आणि एक स्वीट आहे तिथे बघा. सर्व वस्तूंची चव सुरेख होती आणि तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑर्डर करायचं असेल तसंही तुम्ही करू शकता. आम्ही इथे मँगो मस्तानी घेतलेली. मँगो मस्तानी पण अतिशय सुरेख, थंड अशी चव असणारी होती, खूप सुरेख होती मँगो मस्तानी. ते पण नक्कीच तुम्ही चेक करू शकता रेस्टॉरंटला गेले की. तसेच आम्ही इथे एक वडा रस्सा आपण ऑर्डर केलेला, तर सेम रस्सामध्ये आम्हाला वडा पण त्यांनी दिलेला, त्याच्यासोबत दोन पाव, एक स्वीट, दह्याची वाटी, तसेच बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि पापड यांनी दिलेला. पापडची साईज पण भरपूर मोठी आहे आणि तुम्ही बघू शकता वडा किती छान आहे, मोठ्या साईजचा आहे. एक्स्ट्रा वडा जर घ्यायचा असेल तर 20 रुपीजचा एक्स्ट्रा वडा तुम्ही घेऊ शकता, आणि अजून तुम्हाला काही एक्स्ट्रा घ्यायचं असेल दही किंवा कांदा लिंबू तर त्याचे 20 रुपीज चार्जेस. तर असं आहे अनुजा यांचे गावरान कोळसा भट्टी मिसळ रेस्टॉरंट आहे. नक्कीच तुम्ही चेक करा नाशिकमध्ये आला असाल तसं, आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला. असं हे हायवेला लागूनच रेस्टॉरंट असल्याने पटकन सापडेल तुम्हाला, त्यामुळे तुम्ही नक्की चेक करा आणि एक आगळी वेगळी टेस्टचा आनंद घ्या. तुम्हाला आमची व्हिडिओ माहिती कशी वाटते ते पण आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आहार रस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही असे छान छान व्हिडिओज बनवले की तुम्हाला समजतील. थँक्यू.